नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी तडका। डाळ खिचडी तडका बनवण्यासाठी मी हा एक बाउल भरून बासमती तुकडा तांदूळ घेतले होते आणि त्याचा मी भात शिजवून घेतला आहे। अगदी चिकट भात नाही आहे, हा मोकळा भात मी शिजवून घेतलेला आहे। मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे, तुमच्याकडे जो घरी उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता। हाच बाउल भरून मी तूर आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी, म्हणजे अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अशी मिक्स डाळ करून ती नेहमी वरणाला शिजवून घेतो तशी शिजवून घेतलेली आहे। एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी बारीक, एक इंच आलं किसून घेतलेलं आहे, 10 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि 2 हिरव्या मिरच्या छोट्या त्यांच्यामध्ये उभ्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत, 2 संगेश्वरी मिरच्या त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत, 2 तमालपत्र घेतलेत आणि कढीपत्त्याची 10 वारं पानं घेतलेली आहेत। चवीसाठी मीठ आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक। आता आपण मसाले पाहूया। आपल्याला मोहरी लागणार आहे, जिरं लागणार आहे, धणा जिरा पावडर, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, हिंग, फोडणीसाठी तूप, हळद। आता हे आपण किती किती प्रमाणात वापरायचं आहे हे आपण रेसिपी बनवताना पाहणारच आहोत। तर आपण आता दाल खिचडी बनवायला सुरुवात करूया। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, दाल खिचडी बनवण्यासाठी आपण पाण्याचाही वापर करणार आहोत, तर मी पाणीसुद्धा घेऊन ठेवलेलं आहे। हे आपण पाण्याचाही वापर करणार आहोत। मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात 3 टीस्पून तूप घेतलेलं आहे। दाल खिचडी आपल्याला तुपात बनवायची आहे। त्यामध्ये मी घातलेत कढीपत्त्याची पानं, तमालपत्र, अगदी थोडासा हिंग, यामध्ये घातलंय टोमॅटो, टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। ह्या 2 मिरच्या घातल्यात मी, जी लसूण चिरून घेतली त्यातली अर्धी लसूण घेतलेली आहे आणि घेतलेल्या आल्यापैकी किसलेलं अर्धं आलं घेतलेलं आहे। दाल खिचडी बनवताना आलं किंवा लसूण त्याची पेस्ट न घालता जर आपण असं किसून घातलं तर त्याची चव खूप छान लागते। आपण आता याच्यामध्ये मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, गॅस बारीक करायचा आहे आपल्याला, फ्लेम मी अगदी लो ठेवलेली आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 कमी आचेवरच आपल्याला पटकन हे परतून घ्यायचे मसाले जळू न देता। यात आपण आता डाळ घालणार आहोत, शिजवलेली जी डाळ आहे। दाल खिचडी ही पातळ असते, सैलसर असते, ती तशीच चवीला चांगली लागते, म्हणून मी जास्त डाळीचा नेहमी वापर करते।
पण छान मिळवून घेतलेलं आहे। सगळी तयारी केलेली असेल तर दाल खिचडी तडका बनवायला खूपच सोपा आहे। आपण यात आता पाणी घालूया। पातळ करायची आहे डाळ। गॅसची फ्लेम पुन्हा हाय केलेली आहे। याला छान उकळी येऊ द्यायची आहे। याच्यामध्ये मी आता मीठ घातलं आहे। मीठ घालून ह्याला व्यवस्थित हलवून मीठ त्यात मिक्स करायचं आहे। ह्याला छान उकळी येऊ द्या। घेतलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर घातली आहे मी यात। याला आता आपण उकळी याची वाट पाहूया। त्या डाळीला मस्त उकळी आली। आता याच्यामध्ये आपल्याला आता शिजवलेला भात घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। डाळीमध्ये भात मी व्यवस्थित मिळवून घेते आहे। दाल खिचडी थंड झाल्यानंतर पटकन सुकते म्हणूनच आपल्याला डाळ पातळ ठेवावी लागते। ही मी आता डाळीमध्ये शिजवलेला भात मिक्स केलेला आहे आणि त्याला मी तडका देणार आहे आता बाउलमध्ये सर्व करून। पण तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील की मुलांना गरम गरम खायला द्यायचं असेल आणि तुम्हाला आधी करून ठेवायचं असेल तर तुम्ही डाळ बनवून ठेवू शकता जशी मी दाखवली आणि मग वाढताना डाळ गरम करून त्याच्यामध्ये भात मिक्स करून आणि मग तडका देऊन तो सर्व करू शकता। मी डाळ आणि भात वेगवेगळा शिजवलेला होता। तुमच्याकडे जर कमी वेळ असेल आणि तुम्हाला वेगवेगळा शिजवायचा नसेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स करून ते शिजवू शकता। आणि जशी मी डाळीला जशी फोडणी दिली होती तशी नुसती फोडणी तयार करून त्यात शिजवलेला डाळ आणि भात घालून पाणी घालून ते पातळ करून शिजवू शकता। याला छान वाफ येऊ देऊया।
आपली दाल खिचडी आता तयार आहे, तशी आपल्याला तडका द्यायचा आहे तिला। आपण डाळीमध्ये 1.5 चमचा मीठ घेतलं होतं, पण भात घातल्यानंतर तुमच्या अंदाजाप्रमाणे पुन्हा तुम्ही चव घेऊन जर मीठ वाढवायचं असेल तर वाढवायचं आहे। ती दाल खिचडी तयार आहे, त्याला आपण सर्व करून घेऊया। आधी आपल्याला आता दाल खिचडीला तडका द्यायचा आहे। मी छोटीशी लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे, याच्यामध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत, म्हणजे तडका तयार करणार आहोत। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे। 2 चमचे तूप घेतलंय मी, त्यात अगदी थोडासा हिंग, मोहरी 1/2 चमचा, थोडस जीरं, किसलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, आणि संकेश्वरी मिरच्या। आलं लसूण छान लाल झालं पाहिजे त्यात। आपली फोडणी तयार झालेली आहे, ही फोडणी आपल्याला आता खिचडीवर घालायची आहे, म्हणजे आपला दाल खिचडी तडका तयार। गॅस बंद करते आहे, फोडणी तयार आहे आपली। आपली दाल खिचडी तयार आहे, त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर पेरते आणि आपण आता त्याच्यावर तडका टाकणार आहोत, म्हणजे फोडणी टाकणार आहोत। फ्रेंड्स, आपली दाल खिचडी तडका तयार आहे। फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।